संगीत विशारद सौ जयश्री सुरेश कुलकर्णी, गायन कलेतील एक चतुरस्त्र कलाकार। 30 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा कोरली आहे। आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, चित्रपट, मालिका, लघुपट या सर्वच माध्यमांवर आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी मोहिनी घातली आहे। लहानपणापासून गळ्यावर, मनावर आणि बुद्धीवर घरातूनच संगीत संस्कार झाल्यामुळे त्यांच्या रक्तातूनच संगीत प्रवाहित होत आहे। वडील बार्शीचे श्रीनिवास काळे आणि आजोबा विष्णुपंत काळे यांचा समृद्ध वारसा लाभल्यामुळे गोड आवाजाला बैठक मिळाली ती पक्क्या सुरांची। त्यामुळे लहान वयातच त्यांच्या गाण्यात परिपक्वता दिसून आली। वयाच्या 7व्या वर्षी जयश्री कुलकर्णी यांनी केंडे बुवांकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली। त्यानंतर व्यंकटेश बुरली यांच्याकडे पुढचे प्रगत शिक्षण घेतले। पुढे त्या संगीत विशारदही झाल्या। वक्तृत्वाचा महामेरू असलेल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी जयश्रीताईंचा सुरेल आवाज ऐकून धन्य ते गायनी कळा असे उद्गार काढले। एका तत्वज्ञ विचारवंताची पावती मिळणे हा एक मणिकांचन योग होता। यानंतर जयश्रीताईंनी मागे वळून पाहिलेच नाही। बार्शीच्या गणेशोत्सवात त्यांचा एक गाण्याचा कार्यक्रम झाला। तो रसिकांना इतका पसंत पडला की पुढचे सलग 13 दिवस त्यांना कार्यक्रमाची निमंत्रणे मिळाली। अल्पावधीतच त्यांचं नाव बार्शी परिसरात सर्वतोमुखी झाले। त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख दिवसेदिवस उंचावतच गेला। विवाहानंतर त्या प्रथम नागपूर आणि नंतर पुण्यात स्थायिक झाल्या। आता त्यांच्या कलाविश्वाच्या कक्षा रुंदावत होत्या। त्यांना आता मोठे अवकाश प्राप्त झाले होते। पुण्यात मधुकर खाडीलकर यांच्याकडे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक पक्की झाल्यामुळे त्यांना उपशास्त्रीय आणि सुगम संगीताची लय सापडली। गदिमांच्या गीत रामायणासारखे भांडार त्यांच्या हाती लागले। गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर यांच्या साथीने त्यांनी गीत रामायणाचे शेकडो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सादर करून आपली गुणवत्ता सिद्ध केली। नारी सुलभ मी चतुरपणाने अजूनी रक्षिली अपुली वचने आज मागते वरते दोनी आज मागते वरते दोनी साधुनी या समया मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास। याच सुमारास जयश्रीताईंनी स्वतः स्वर सौरभ या लोकप्रिय मराठी गीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली। स्वर सौरभचे सर्वत्र 1500 अधिक कार्यक्रम सादर झाले। या कार्यक्रमाने तर अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला। नाट्य संगीत, भक्तिगीते, भावगीते यावर त्यांची पकड असल्यामुळे त्यांना आकाशवाणीच्या उच्च दर्जाच्या गायिका म्हणून मान्यता प्राप्त झाली। आकाशवाणीसाठी त्यांनी स्वरचित्र, विशेष रूपक असे कार्यक्रम सादर केले। संगीतकार राम कदम, भावगीत गायक गजाननराव वाटवे, ज्येष्ठ गायक शरद सुतावणे, सतारवादक श्रीनिवास केसकर, अभिजित लिमये अशा नामवंतांच्या संगीत रचना गाण्याची संधी त्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून मिळाली।
त्यांच्या आजवरच्या वाटचालीत आकाशवाणीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे असं त्या मानतात. 1980 दशकात दूरदर्शन आणि विविध वाहिन्यांवरून मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागले. अनेक मोठ्या संगीतकारांबरोबर काम केल्यामुळे जयश्रीताईंना विविध वाहिन्यांकडून बोलावणी येऊ लागली. शब्दांच्या पलीकडले गीतरामायण, सांजवात, हाती घेतली मशाल तमाशाची अशी शीर्षक गीते, झी टीव्हीवरील जीवनगाणे, देवाची द्वारी, सगुण निर्गुण असे कार्यक्रम त्यांनी सादर केले. विशेष म्हणजे संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या झेडपी, जन्मठेप, लावण्यवती आणि साईबाबा अशा चार चित्रपटात सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्याबरोबर पार्श्वगायनाची त्यांना संधी मिळाली. अभंगवाणी, गीतरामायण, गीतनारायण, ख्रिस्त गीते, गीतगुरुस्तवन, नारायणपूर महिमा अशा ध्वनिफीती त्यांनी आपल्या सुरेल आवाजानं सजवल्या आहेत. स्वरराज छोटा गंधर्व, स्वरगंधर्व बाबूजी सुधीर फडके, आशा भोसले, जयवंत कुलकर्णी, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, रामदास कामत, जयराम शिलेदार, उदयराज गोडबोले अशा ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांनी जयश्रीताईंच्या गाण्याला पसंतीची पावती दिली आहे. जयश्रीताईंनी सुरतालप्रमाणेच रसिका तुझ्याचसाठी, स्वराली, आनंदगाणी, गंधफुलांचा, संत दर्शन मंडळांची अभंगवाणी असे शेकडो विविध रंगी कार्यक्रम सादर केले. याशिवाय शास्त्रीय संगीताची स्वतंत्र मैफल त्या सादर करतात. संगीताचा त्यांनी ध्यास घेतला आहे. आपल्या सुरेल गायकीने त्यांनी रसिकांना प्रचंड आनंद दिला आहे. सतत नवनवीन प्रयोग करणे हा त्यांचा आवडीचा छंद आहे. गाणं त्यांच्यामध्ये भिनलं आहे. आपल्याला ही कला गुरुजनांकडून मिळाली, ती आता पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी त्यांनी संगीत शिक्षणाची श्रीनिवास संगीत विद्यालय ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केले आहेत. या विद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी आज गायक म्हणून नावलौकिकाला आले आहेत. बारशीची सुकन्या हा वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार त्यांना मिळाला. पुढे पुणे, नाशिक, नागपूरच्या विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आहेत. बालपणापासून झालेले गायन संस्कार हे केवळ जतन न करता पुढे चालवण्याचा वसा घेतलेल्या जयश्री कुलकर्णी या आघाडीच्या गायिका आहेत. ही कला वृद्धिंगत करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द दैदिप्यमान आहे. अशा सुरेल आवाजाच्या परिपूर्ण संपन्न गायिका जयश्री कुलकर्णी यांना रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या वतीने रोटरी व्यवसाय गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला जात आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीत कलेला केलेलं मनपूर्वक अभिवादन. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. मिलिंद जोशींनी उल्लेख केला तसं तिचं आयुष्य ती घडत असताना लहानपणापासून मी तिलाही पाहिलेलं आहे. मला कधी कधी असं वाटायचं की एकलव्यानंतर स्त्री क्षेत्रात एकलव्य कोण? जयश्री कुलकर्णी. जिथे जिथे जलाशय असतो तिथे तिथे चंद्राचं प्रतिबिंब पडतं. प्रतिबिंब अनेक असतात पण चंद्र एकच असतो. जयश्री कुलकर्णी हा माडगुळकरांच्या, बाबूजींच्या, गजानराव वाटवेंच्या, राम कदमांच्या अशा अनेक संगीतकारांच्या जलाशयामधल्या चंद्राचं प्रतिबिंब आहे.
कायम सुरांच्याच अंगणी रमणाऱ्या जयश्रीताईंनी अनेक अभिनव कार्यक्रम करत रसिकांना मंत्रमुग्ध केला आहे. आणि त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा झगमगता कौस्तुभमणी असलेल्या गीत रामायणातील 18 स्त्रीगीतांचा जेथे राघव तेथे सीता हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. विशेष म्हणजे त्यातली 18 गीतं त्यांनी एकटीनं गायली होती. या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रसिकांच्याच आग्रहाखातर या कार्यक्रमाच्या DVD-चीही निर्मिती केली गेली. सध्या YouTube-वर ही सर्व गाणी उपलब्ध आहेत. शब्दप्रभू गदी माडगुळकर आणि संगीतकार राम कदम यांनी अजरामर केलेल्या गीतांचा पुत्र सांगती हा कार्यक्रम जयश्रीताईंनी सादर केला. या कार्यक्रमात आनंद माडगुळकर आणि विजय कदम सहभागी झाले होते. जयश्रीताईंनी त्यांच्या सांगीतिक प्रवासावर आधारित पुस्तकाची निर्मिती केली, ज्याचं नाव आहे सुरेल आठवणी. याचं प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते झालं. वडिलांनी शेवटचा श्वास घेताना तिला एकच वचन द्यायला सांगितलं की हे गाणं मी प्राणपणानं जपेन, एवढंच मला वचन दे, मला दुसरं तुझ्याकडून काही नको आहे. आज जर तिचे वडील या परिसरात असतील आणि वरून हा कार्यक्रम पाहत असतील तर त्यांचे डोळे खरोखरीच भरून येत असतील असं मला वाटतं. कारण ती ज्यावेळेला पुण्यामध्ये आली, कुणाचाही परिचय नाही, सगळ्या कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा राजकारण आहे, शेवटी बंदिस्त खोलीमध्ये दिवा लावणं खूप अवघड आहे. जयश्रीताई, तू वावटळीत दिवा लावला आहे म्हणून आम्हाला तुझा अभिमान आहे. गाणे सरस्वती लता मंगेशकर यांच्या सुखकर्ता दुखहर्ता या गणपतीच्या आरतीच्या व्हिडिओमध्ये लता दिदींबरोबर गाण्याची संधी जयश्रीताईंना मिळालेली आहे. अमेरिकेतही त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. या गुणी गायिकेबद्दल एकच म्हणावंसं वाटतं, प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे, तुझं पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, तुझं पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने.